नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, मराठा आरक्षणाविरोधात आता बोलणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराच मनोज जरांगेंनी दिलेला आहे। कार्यकर्त्यांना पुढे करून बोलू नका असं देखील मनोज जरांगे म्हणतात। भुजबळांना विरोध नाही तर त्यांच्या विचारांना विरोध आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। सरकारी कुठेतरी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल विचार करताना दिसते, पण तू सदाभाऊ खोत आहे ज्यांनी असं म्हटलंय की कुठेतरी फडणवीसांना घेरण्यासाठी आरक्षण उभं केले जरांगे पाटलांनी, असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे। मी TV9च्या माध्यमातून जाहीर सांगतो, आम्ही कोणत्याच पक्षाला घेरत नाहीत, आमची फक्त भावना समजून घ्या। ना फडणवीस साहेबाला आम्ही घेरतो, ना भुजबळ साहेबांना घेरतो, ना तुम्हाला जे जे वाटते ते पवार साहेब असतील किंवा ठाकरे साहेब असतील, कोणी पण घ्या, सगळ्या पक्षांचे जेवढे काय महाराष्ट्रात पक्ष आहेत एवढ्यांना आम्ही घेरत नाही। जो मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतो त्याला आम्ही सोडत नाही। तुम्ही आम्हाला आमच्या लेकरांना गोरगरिबांच्या सहकार्य करायची भावना दाखवा, गोरगरिबांच्या लेकरांना आरक्षण लागतंय ते देण्याची भावना दाखवा। तुम्ही तुमचा ढोलबळीत नका बसू नुसतं, आमच्या नेत्याला आमकं म्हणले आणि तुमच्या नेत्याला तुमकं म्हणले, तुमचा काय नेता आहे? मराठा समाजानं त्यांना बळ देऊन मोठं केलेलं, तो कोणाचाच नेता नाही, तो राज्याचा नेता आहे। बार बार सांगतो तुमचे आमचे काही दुश्मनी का? अजिबात नाही। तुम्ही बोलले आणि असं तुमच्या कार्यकर्त्याला कुणाला पुढं घातलं रे बाबा, तुम्ही सुट्टी नाही भाऊ आपल्या पैशी, मग तुम्ही कार्यकर्ते काल पुढं घालता, तुम्ही येत नाहीत पुढं त्यांना पुढं करता, त्याचा अर्थ मग ते तुमच्या पैशी येतो ना, तुम्ही समजल्या ना तुमच्या लोकांना। भुजबळ साहेब म्हणून माणूस याला विरोध नाही आमचा, त्यांच्या विचाराला विरोध आहे, मराठा आरक्षणाच्या विरोधातला विचार आहे, त्या विचाराला विरोध। त्यांनी बंद केलं तर आम्ही बंद केलं, त्यांना परत उकरून काढायची काय गरज होती का? परत त्यांना काही बोलायची गरज होती का? नाही, म्हणून आम्ही बोललो। कॅमेरामन सुशांतसह संजय सरोदे, अंतरवली सराटी, TV9 मराठी, जालना।